बुलढाण्यात आणखी 2 कोरोना पॉझिटिव्ह. मरकज कार्यक्रमाचा बुलढाण्यालाही फटका. बुलढाण्यात कोरोना पॉझिटिव्हची संख्या आता 11. कोरोना संसर्गाचा विळखा आता बुलढाणा जिल्ह्यात पडत असून 2 जणांचे स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सिंदखेड राजा 1 व शेगावातील 1 रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 11 पोहोचली आहे. परिणामी जिल्ह्यात आता समूह संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेगावातील 1 रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे, तर सिंदखेड राजात ही 1 जण पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 11 गेली असून यातील एकाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला आहे व आता पुन्हा 1 सिंदखेड राजा व शेगाव येथील रुग्ण असून आता कोरोना संसर्गाने शिरकाव केला आहे. परिणामी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, चिखली, बुलढाणा, खामगाव आणि शेगाव हे 6 तालुके आता कोरोना संसर्गग्रस्त झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातून आतापर्यंत 114 जणांचे स्वॅब नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 86 स्वॅबचे नमुने प्राप्त झाले आहेत. त्यातील 11 जणांचे पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. अद्याप 28 जणांचे स्वॅबचे नमुने येणे बाकी आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील 533 संदिग्ध रुग्णांची आतापर्यंत तपासणी करण्यात आलेली आहे. त्यापैकी 363 जण क्वारंटीन मध्ये आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढते आहे. काल जे रिपोर्ट्स आले त्याच्यामध्ये 2 परत पॉझिटिव्ह आलेले आहेत. एकूण पॉझिटिव्हची संख्या 11 झाली आहे. त्यातला पहिला जो होता तो मृत पावलेला आहे. 10 आपल्या आयसोलेशनला भरती आहेत. त्यांची प्रकृती चांगली आहे, असिम्प्टोमॅटिक आहेत. अजूनही 12 सॅम्पल्सचे रिपोर्ट अवेटेड आहेत. ते आल्यानंतर स्थिती परत क्लिअर होईल. सगळ्यांना निवेदन आहे की त्यांनी घरातच राहावं, बाहेर जर निघायचं असेल तर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, आपली काळजी घ्यावी, इतरांची काळजी घ्यावी. घरात तुम्ही सुरक्षित आहात, घरीच राहा.